नमस्कार प्रेक्षकहो, मी अक्षदा, आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पिकांच्या संवर्धनासाठी पेरणीपासून ते कापणीपर्यंतचे प्रशिक्षण देण्यासाठी तालुक्याच्या विविध भागात शेतीशाळांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने कुरवंडी येथे बटाटा पिकाची महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आत्माअंतर्गत अनुदानित बटाटा पिकाची शेतीशाळा आणि विना अनुदानित सोयाबीन पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. शेतीशाळेमध्ये कृषी अधिकारी प्रमिला मडके यांनी आधुनिक लागवड पद्धती, कीड व रोग नियंत्रण, अवस्थेनुसार खत नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दर 15 दिवसांनी शेतीशाळा वर्ग होणार असून शेतकरी भगिनींना या शाळांमध्ये खरीप पिकाची अवस्थेनुसार माहिती दिली जाणार आहे. सोशल माध्यमांचा वापर करून शेतीशाळा घेतली जाणार आहे, तरी सर्व महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आंबेगाव तालुका कृषी अधिकारी टी के चौधरी यांनी केले. त्याचबरोबर कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम पार पडला. प्रधानमंत्री पीक विमा योजना, गांडूळ खत, अमृत पाणी, मगरा रोहयो फळबाग लागवड करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांना परसबी किट व एक गुलाबाचे रोप कृषी विभागाच्या वतीने देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे बाळासाहेब पलघडमल यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, सरपंच कार्यक्रमाला सोशल डिस्टन्सिंग राखून व मास्कचा वापर करून गावातील महिला उपस्थित होत्या. या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या आंबेगाव तालुका प्रतिनिधी मिलिंद टेमकर यांनी. पाहुयात. तरी पण तुम्ही एवढे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, म्हणजे तुमची काहीतरी कृषी खात्याशी नाळ आहे किंवा आमच्याकडून जे काही तुम्हाला मार्गदर्शन मिळतं ते तुम्हाला भावतं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आले नाही तर फुकट कोण येत आहे का? आता येत आहे का सांगा? तरीही तुम्ही वेळात वेळ काढून एवढे बंद न असतानासुद्धा तुम्ही या शेतीशाळेत आले, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि आमच्या कृषी स्टाफलाही अभिनंदन करतो. काल मला रविवारच्या ज्यावेळेस फोन आला, साहेब सर्व महिलांची शेतीशाळा आहे. मला एक प्रश्न पडला की आता लोकांना एकत्र तर करायचं नाही, शेतीशाळा कशी काय घ्यायची? एक तारखेला ज्यावेळेस कृषी संजीवनी सप्ताहाचं उद्घाटन होतं त्यावेळेस आमचे कृषी आयुक्त सुहास दिवशी मावळ तालुक्यामध्ये गेलो, तिथेही महिलांची शेतीशाळा होती. ती भाताची होती, इकडे मात्र सोयाबीन आणि बटाट्याची. ज्या ज्या भागात तुमचं पीक आहे त्या पिकाबद्दल आपण शेतीशाळा घेऊन आम्ही स्थानिक शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्याच्यामध्ये तज्ज्ञ झाला पाहिजे हा आमचा त्या कृषी शाळेचा शेतीशाळेचा उद्देश आहे. ज्यावेळेस कृषी विद्यापीठामध्ये आम्ही शिकतो किंवा शास्त्रज्ञ ज्यावेळेस शिकवतात त्यावेळेस शिकायच्या वेळेस शिकणाऱ्यांचं तिथं लक्ष नसतं, पास व्हायचं म्हणून शिकत असतो. पण शेतकऱ्यांचं तसं नसतं, शेतकऱ्यांना हे स्वतः करावंच लागतं आणि त्यातल्या त्यात महिला का पुरुष कोण जास्त आवडीने ऐकतं करायचा प्रयत्न करतं का? तुमची मेजॉरिटी म्हणून खरं त्यांनीच तुम्हाला अगोदर शिकवलं, फक्त जास्त सहभाग देऊ शकत नाही तुम्हाला कामाला लावून. मात्र गावात इकडे तिकडं आर्थिक व्यवहार म्हणा किंवा महत्त्वाचे जे विषय असतात ते सांभाळत असतात, म्हणून महिला ह्या सातत्याने शेतामध्ये काम करत असतात. खरं म्हटलं तर महिला एक अतिशय उत्कृष्ट किंवा एक नंबरची म्हटलं तर मॅनेजर म्हणून काम करत असते, ती घरात असो किंवा शेतावर असो. सकाळचा जर विचार केला, सकाळी सगळ्यात अगोदर कोण उठतं? सगळ्याच्या बरोबर आहे. आणि नवरोबावटा ज्या अगोदर आंघोळ बिंघोळ करून त्याला चहा पण द्यायची ताई, बरोबर ना? सगळ्यात बाहेर कोण पडतो अगोदर? कामासाठी पडतात करायला. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज.